आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य न्याय व हक्कासाठी सदैव आपल्या सोबत जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या विभागातील खाजगी सुरक्षा रक्षकांना कमी केल्याने या खाजगी सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या विभागातील गेल्या 13 वर्षांपासून खाजगी एजन्सीच्या माध्यमातून हे सुरक्षा रक्षक काम करत होते। गेल्या 30 जूनपासून या सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करण्यात आले आहे, त्यामुळे या सुरक्षा रक्षकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे। एजन्सीचा करार संपल्याने कामावरून कमी केल्याचे बोलले जात आहे, मात्र ज्या नव्या कंपनीला हा ठेका मिळेल त्यात जुन्या सुरक्षा रक्षकांना समाविष्ट करून घेण्यात यावे अशी मागणी सुरक्षा रक्षकांनी केली आहे। याबाबत सुरक्षा रक्षकांनी भुसावळ खडका येथील अधीक्षक अभियंता MR पाटील यांना निवेदन देऊन बोर्ड गार्डचा निषेध केला। विश्वास नाहीये, हे जे बोर्ड गार्ड आहे ते एक नंबरची भ्रष्टाचारी आहे। हे तिथे लावायला रिश्वतखोरी म्हणून पैसे मागतात आम्हाला। आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला दिले पैसे तो खूप काय देणार, तेव्हा आमचं आमची जबाबदारी नाही। आमच्यावरती पूर्ण सिक्युरिटी गार्डवरती उपासमार येण्याची वेळ आलेली आहे। 30 तारखेपासून आम्हाला बंद करायला पाहिजे, बंद केलेलं आहे, आणि हा भ्रष्टाचारी बोर्ड गार्ड आम्हाला नकोच पाहिजे, हे चालणार नाही साहेब, म्हणून आमच्याकडे निवेदन आहे। राणा खडके, आम्ही 10-12 वर्षापासून या सिक्युरिटी गार्ड म्हणून आम्ही नोकरी करत आहे। आता इथं आमचे कमीत कमी 25-30 लोक आम्ही स्थानिक लोक इथं आहे। आज बाहेरचे जर बोर्ड गार्ड आले तर आमच्या स्थानिक लोकांवर उपासमारीची पाळी येईल आणि त्यांच्या अन्यायावर। आता आम्ही अन्याय सहन करणार नाही, आम्हाला बोर्ड गार्ड नको आहे। आम्हाला जेही कोणती एजन्सी इथं आली चालेल, की रिअल सिक्युरिटीच पाहिजे असं नाही आहे। दुसरी जरी आली तर आम्ही नोकरी करायला तयार आहे, पण आमच्यावर हा अन्याय थांबवा। तर आमच्या प्रश्नाचा विचार नाही केला तर आम्ही उपोषणावर बसण्याची तयारी आहे। आमची आंदोलन आम्ही पूर्ण भुसावळ आपल्या शहरामध्ये आंदोलन छेडण्याची तयारी आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।